महाराष्ट्र में चल रहे ओबीसी बनाम मराठा इस मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष वे मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि सरकार मराठा और ओबीसी के बीच विवाद निर्माण करी है इस वक्त तंज कसते हुए उन्होंने कहा कि ओबीसी बनाम मराठा इस सरकार पुरस्कृत विवाद को रोककर अब सरकार आरक्षण के मुद्दे को हल करने की सोचे जहाँ न मराठा आरक्षण ऐसी वंचित रहे और न ही ओबीसी ऐसी अन्याय हो तो आता ठाकरे वर्सेज फिर आपला सॉरी शिंदे मुख्यमंत्री गेले होते बाळासाहेबांची जागा घेणारा मला वाटतं की महाराष्ट्रात दुसरं कोणी होऊ शकत नाही आणि कोण कोणाला काहीही बनू देत पण येणाऱ्या दिवसात कोण कुठे आहे हे जनता दाखवेल आता कोण कोणाला पाडते मला वाटतं की एकशे साठ आमदार मराठ्यांचे पाडू म्हणून म्हटले आणि ते म्हणत आहेत की आम्ही भुजबळाला पाडू हा वाद इथपर्यंत टोकाला जायला नको होता मराठा वर्सेस ओबीसी सरकार पुरस्कृत हा वाद आहे त्यांनी दोघांना भांडणं लावून स्वतःची जेवढी असेल तेवढी तिजोरी उरली सुरली शिल्लक आहे ती लुटण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे मला सरकारलाही आवाहन करायचं आहे तुम्ही ओबीसीच्या ताटातलं काढून घेऊ नका आणि मराठा समाजाला मात्र आरक्षण दिल्याशिवाय राहू नका आणि त्यामध्ये विशेष करून ते पाडापाडीच्या भाषण म्हणजे आता हे सगळं प्रकरण राजकीय स्वरूप आरक्षणाच्या पलीकडं राजकीय स्वरूप त्याला आता मिळतं की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण राज्यात झाली आहे